नाटकात तुमचं सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत. सध्याच्या या हॉट वेकेशन मध्ये नाटकांचा फट चांगला जमलाय, पण कॉमेडी, मेलोड्रामा, फॅमिली ड्रामा यापेक्षा नवीन वेगळं थ्रिलिंग जर तुम्हाला काहीतरी पाहायचं असेल तर तयार रहा. अमृता प्रॉडक्शन्स आणि साई साक्षी सादर करीत आहे एक क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा सस्पेन्स थ्रिलर, गिरीश जोशी लिखित दिग्दर्शित लव बर्ड. तीन महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर घरी परत आल्यावर तुला कसं वाटतं? देविका प्लीज बंद कर हे सगळं. ते सांग, तू शुद्धीवर आल्यापासून तुला जे जे कळलंय ते सगळं तू लक्षात ठेवू शकलेलास. आता आपल्याला फक्त एवढंच करायचंय की तुझ्या भूतकाळातल्या सगळ्या महत्वाच्या घटना, व्यक्ती यांची परत परत उजळणी करायची. ते सगळं तू लक्षात ठेवायचं असं म्हणजे सगळं परत पूर्वीसारखं होऊ शकेल. पण मी पूर्वीसारखं माझं काम कसं करू शकेल? पासवर्ड काय माझा? मला काय नाही म्हणजे मला कसं माहिती असणार तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड? म्हणजे काय तू बायको असणार माझी, मी तुला सांगितलं असणार. नाही तू कुणालाही सांगायचं नाही तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड. बायको नाही. माकडाच्या हाती शॅम्पेन, फायनल ड्राफ्ट, काटकोन त्रिकोण यासारखी दर्जेदार नाटकं देणाऱ्या गिरीश जोशीच्या या संहितेला अमृता सुभाष, अनिकेत विश्वासराव, गिरीश साळवी, केतकी सराफ, निरंजन जाधव, रमेश भिडे यांनी यथायोग्य न्याय दिलाय. या थ्रिलरमध्ये वापरण्यात आलेलं आधुनिक तंत्रज्ञान या नाटकातल्या सस्पेन्सला एक वेगळंच परिमाण देतं. तुम्ही अजूनही वळलेला दिसत नाहीये मला. मी 5 लाख रुपयांचं लवज घेतले होते तुमच्याकडून. मला वाटतं तुमचा मोठा कस्टमर असलो पाहिजे मी. बिल नंबर सांगतो ना. हा एक मिनिट. 122 122 118 119 20 21 22 आहे साहेब. आहे तुमचं नाव आहे साहेब रजिस्टर मध्ये, विश्वास इनामदार. हे सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे. याची गोष्ट हे त्या नाटकाचा आत्मा आहे. ती गोष्ट पुढे नेण्याकरता काही पात्रांची रचना केलेली आहे. हे करत असताना फक्त ती पात्र गोष्ट पुढे नेणारे एलिमेंट न वाटता ते ह्युमन वाटतील किंवा माणसं वाटतील याचा ह्या जॉनरमध्ये जेवढा मी विस्तार करू शकतो तेवढा केलेला आहे. या अशा लुकमध्ये मला प्रेक्षकांनी यापूर्वी कधी बघितलेलं नाहीये. ही अशी भूमिका, इतकी ऑफ भूमिका मला याच्या आधी कधीच मिळालेली नव्हती. देविका इनामदार ही जी भूमिका मी या नाटकामध्ये करते आहे. या थ्रिलरचं वैशिष्ट्य असं आहे असं मी म्हणेन की सस्पेन्स असला तरी त्याला रोमॅन्टिक बॅकग्राऊंड आहे. म्हणजे रोमान्सच्या बॅकग्राऊंडवरती तो सस्पेन्स प्लेस केलेला असल्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग होत आहे. आणि एकातनं एक खूप ग्रेट पद्धतीने ते पुढे जात आहे. आणि आता प्रेक्षकांच्या रिस्पॉन्सवरून खूप जास्त मजा येते. अरे शेवटी साधे अकाउंटंट होते मी कंपनी. डायरेक्ट तुझ्यासारख्या माणसाला पटवायचं म्हणजे काय? एक्सक्यूज मी. येस, कोण तुम्ही डायरेक्ट असत नाही? सुप्रिया. हो मी सुप्रिया. असल्या तुम्हाला कोण हवंय? खरं तर आता कोणीच नकोय मला. सर तुम्ही, आय एम सॉरी, आय एम एक्सट्रीमली सॉरी. मी पटकन ओळखलं नाही तुम्हाला कारण माझा चेहरा थोडा वेगळा दिसतोय. हो आणि आवाजही वेगळा वाटतोय. त्याची सगळी पर्सनल मेमरी, पास्ट पर्सनल मेमरी पुसली गेलेली असते. आणि अशा परिस्थितीत तो नाटकभर स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो काय. आणि या प्रोसेसमध्ये, स्वतःला जाणून घेण्याच्या प्रोसेसमध्ये ज्या गोष्टी त्याच्यासमोर येतात आणि ज्या गोष्टी अशा उलगडत जातात त्याच्यासमोर, ते खूपच धक्कादायक असतात. आणि त्याचं आयुष्य तो हादरून जातो आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं त्याने. ऑफिस सुटल्यावर तुम्ही घरी येणार नाही आहात आणि परस्पर दिल्लीला जाणार आहात आपल्या दिल्ली ऑफिसच्या कामासाठी. आणि त्यासाठी 5:30 फ्लाइट पकडणार आहात असं तुम्ही त्यांना सांगत होता. बरं, याचा आणि मी तुला फसवण्याचा काय संबंध आहे? सर दिल्लीला आपलं कुठलंही ऑफिस नाही. लोकांना एक चकचकीतपणा बघण्याची जी सवय लागली आहे आता, रोज जी माध्यमं त्यांच्या समोर आहेत अवेलेबल, तर मला वाटतं तो चकचकीतपणा हे नाटक त्यांना देतं आणि त्यामुळे लोकांना ते नक्कीच खूप आवडतं. त्याला अत्यंत उत्तम एक खूप छान लुक आला आहे.
त्यामुळे खूप आवडतं लोकांना नाटक हे. फोन कुठून करताय तुम्ही? माझ्या ऑफिस तुम्ही घेतच ना, मग येतो. ओके येऊ ना. हो हो चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. साधारण किती वेळात येताय तुम्ही? हॅलो 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 सर 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 काय निरंजन साने मला आत्ता आठवलं सर, तुम्ही बघाशी म्हणालात ते निरंजन साने तुम्हाला भेटायला आले होते. व्यक्तिरेखा खरं तर उघड सांगण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण ती बघायला यायलाच हवं लोकांनी. हा माणूस दिसतो वेगळा, त्याच्या वावरण्यातून त्याच्या बोलण्यातून आधी अंदाज येत नाही, पण हा माणूस खरोखर जो आहे तो फारच वेगळा आहे आणि विचित्र आहे. मला वाटतं आपण मुद्द्याचं बोलायला सुरुवात करूया. मी आपल्या फोनवर काही फारसं बोलू शकतो नाही, कारण हे फोनचं यंत्र टॅप केलं जाऊ शकतं आणि मला जी माहिती तुम्हाला सांगायची ती अत्यंत खासगी आहे आणि गोपनीय आहे. हा ना ठीक आहे, तुम्ही बोला. तर लवबर्ड्स कॉर्नर हे माझं लवबर्ड्स विकण्याचं दुकान जरी असलं तरी तो काही माझा मुख्य व्यवसाय नाही. मी एक खासगी गुप्त आहे, म्हणजे लोकांच्या भानगडीत ना खूप जण हे माझं का सर तसा आपला परिचय खूप जुना आहे, पण तुमच्या अपघातामुळे सध्या तुम्हाला तो आठवत नसणार. कथा जात असताना क्लासिकल सस्पेन्स पद्धतीने जी मांडणी करतो, पण आपण त्याची जी ऍक्शन आहे किंवा नंतर नंतर शेवटाकडे जाताना तर ते थ्रिलर आहे. मला वाटतं लोक एन्जॉय करतील. बऱ्याच दिवसात मराठी तरी आपल्याकडे आलेलं नाही आहे, म्हणजे आणि पूर्वी आपल्याकडे चांगली सस्पेन्स नाटकांना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यांना आवडलेली आहे, तर आवडेल लोकांना असं वाटतं मला. एक खासगी गुप्तहेर म्हणून तुम्ही माझ्यावर एक कामगिरी सोपवली होती आणि त्याचा मोबदला म्हणून 5 लाख रुपये तुमच्याकडून घेतले होते मी, हे त्याचं बिल आहे. आपल्या शब्दप्रधान रंगभूमीवर एका सस्पेन्स थ्रिलरचा आधुनिक तंत्रज्ञानासह नवी परिभाषा शोधण्याचा हा प्रयत्न नक्कीच क्रेडिटेबल आहे.